उल्हासनगर मधून वाहणाऱ्या वालधुनी नदीपात्रात एका पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याची घटना सकाळच्या सुमारास समोर आली आहे. हत्या की आत्महत्या याचा तपास आता मध्यवर्ती पोलीस करत आहेत. आज सकाळी 9 वाजताच्या सुमारास वालधुनी नदी किनारी राहणाऱ्या नागरिकांना मयत अवस्थेत हा मृतदेह दिसून आला. त्यांनी याची माहिती स्थानिक माजी नगरसेविका शुभांगी बेहनवाल यांना देताच त्यांनी मध्यवर्ती पोलीस आणि पालिकेच्या अग्निशमन दलाला माहिती दिली. तत्काळ मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पानसरे आणि त्यांच्या टीमनं घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाचे प्रमुख बाळू नेटके, संदीप असेकर, अविनाश नंदनवार, पंकज पवार यांच्या मदतीनं मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आला. त्याचा पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात हलवण्यात आला आहे. या मृताची ओळख पटलेली नसून 30 ते 35 वय असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तसंच नेपाळी इसम असल्याचं त्यांच्या चेहऱ्यावरून सांगण्यात आलंय. आता या प्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद दाखल करण्यात आली असून पुढील तपास करत आहेत. स्वप्नील पाटील, मेट्रो न्यूज. तर मेट्रो न्यूजला संपर्क करा. आमचा मोबाईल नंबर आहे 7517000525. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा. धन्यवाद.